वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी मोरणा धरणात सोडले महाडिक युवा शक्तीच्या प्रयत्नांना आले यश प्रतिनिधी रवी यादव शिराळा वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी मोरणा धरणात सोडण्यात आले आणि महाडिक युवा शक्तीच्या केलेल्या प्रयत्नांना अखेर बुधवारी यश मिळाले वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी करंजाई धरणातून मोरना तलावात सोडण्याच्या प्रयत्नांना बुधवारी गती मिळाली व त्यानुसार कार्यवाही करण्यात आली त्यामुळे हे पाणी मोरणा धरणात आल्यावर शिराळा शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे नागरिकांतून पिण्याचे पाणी पुढे उपलब्ध होणार आहे म्हणून समाधान व्यक्त होत आहे मान्सूनच्या हंगामात मृग नक्षत्राच्या पावसाने दिलेली शिराळा तालुक्याला हुलकावणी त्यामुळे उन्हाची वाढलेली तीव्रता या कारणास्तव मोरणा धरणात पाणीसाठा पूर्णपणे कमी होता यामुळे शिराळा शहरात पाणी टंचाई भासत होती शिराळा शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळाले पाहिजे यासाठी नगरसेवक केदार नलावडे यांनी तहसीलदार श्यामला खोत पाटील यांच्याकडे लेखी निवेदन देऊन वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी मोरणा धरणात सोडावे यासाठी आक्रमक पवित्रा घेत कार्यकर्त्यांसह बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता तसेच या संदर्भातील चार दिवसापासून पाठपुरावा केला होता याची तालुका प्रशासनाने गंभीर दखल घेत वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून बुधवार रोजी सोडण्यात आले शिराळा शहरातील नागरिकांना महिलांना पिण्याचे पाणी मिळणार आहे शिराळ्यातील नागरिकांतून माजी नगरसेवक केदार नलावडे यांच्या बाबतीत समाधान व्यक्त होत आहे यासाठी तहसीलदार श्यामल खोत पाटील व वारणा विभागाच्या वाकुर्डे बुद्रुकचे कार्यकारी अधिकारी डी शिंदे मोरना विभागाचे शाखा अभियंता एस के पाटील शिराळा नगरपंचायतचे पंचायतचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांच्याजवळ केदार नलावडे ठाण मांडून बसले होते या सर्व अधिकाऱ्यांनी योग्य ती उपाययोजना केली आता शिराळ्याला पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थ महिला वर्गाला पाण्याची टंचाईती भासणार नाही यावेळी रामभाऊ जाधव हारुन शेख राहुल खबाले सौरभ नलवडे सचिन दिवटे वैभव इंगवले चेतन शिंतरे मोहसिन नालबंद अमित माने भूषण पाटील हे उपस्थित होते